हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज आकाश अलमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है. ओके, तो बघा मित्रांनो, इथे डीएचएसची एग्जाम आपली 1 डिसेंबरला आहे. डीएचएसची एग्जाम, ओके, डीएचएसमध्ये भरपूर 11,000 जवळपास पदं भरण्यात येत आहेत सरळ सेवेनी. ओके, तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की डीएचएस परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होईल का. आता बघा, याच्यामध्ये जर परीक्षा ही 2 शिफ्टमध्ये जर होत असेल, ओके, एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये होत असेल, 3, 2, 3, 4 मध्ये, तर डेफिनेटली इथे नॉर्मलायझेशन होणार. ओके, ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन कसं झालं तर काय होऊ शकतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार होतो, म्हणजे पुढच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये. ओके, आणि परीक्षेचे स्वरूप कसे असेल, म्हणजे टोटल मार्क किती, पॅसिंग क्रायटेरिया काय असेल, सगळं आपण व्यवस्थित इथे बघणार आहोत. तर हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मॅक्सिमम, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि बेल आयकॉनला दाबणं विसरू नका, कारण जो पण व्हिडिओ मी टाकतो तो तुम्ही तुरंत बघू शकता जर तुम्ही बेल आयकॉन दाबला असेल तर. ओके, तर वेळ न करता आपण सुरू करूया. हे बघा, याच्यामध्ये बघू शकतो आपण की जे ॲडव्हर्टाईजमेंट काय म्हणते, सार्वजनिक आरोग्य विभाग डीएचएसची जी ॲडव्हर्टाईजमेंट होती ती याच्यामध्ये काय म्हणते सगळं बघून घेऊया आपण. ठीक आहे, आता इथे काय झालं, बहुतांश विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. ज्यांचं GNM पूर्ण झालेलं नाही आहे असे पण विद्यार्थी आहेत, ज्यांची फायनल इयरची एक्झाम व्हायची आहे असे पण आहे, ज्यांचे रिझल्ट यायचे आहे असे पण विद्यार्थी आहेत. तर बघा, पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परीक्षेस बसलेल्या उमेदवारात प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अखेर दिनांकास पूर्ण केलेली असावी. दॅट मीन्स फॉर्म भरण्याची, ओके, फॉर्म भरण्याची जी शेवटची जी तारीख होती त्या तारखेच्या दिवशी तुमचं GNM तुम्ही या BSc नर्सिंग पासआउट झालेले असणं गरजेचं आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. हां, आता इथे तुमचा प्रश्न येतो की सर, आमच्याकडे तर आम्ही पास झालो आहे बट रजिस्ट्रेशनसुद्धा नाही झालेलं होतं, तर आता काय? तर बघा याच्यामध्ये स्टुडंट्स, याच्यात काय लिहिलेलं आहे की नियुक्तीपासून 6 महिन्याच्या आत सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ओके, वैद्यकीय शिक्षण बघा याच्यात लिहिलं आहे, परावैद्यकीय पदवी नियमानुसार महाराष्ट्र परीक्षक दंत, हे सगळंच म्हणजे जेवढे पण आहे तुम्हाला जे रजिस्ट्रेशन म्हणजे लायसन्सिंग लायसन्स जे असतं वर्क करायचं, ओके, नर्सिंग काउन्सिलचं, फार्मसीचं, डेंटलचं, सगळ्यांचं ह्या काउन्सिलकडे 6 महिन्याच्या आत करून ते पत्र सादर करणं गरजेचं आहे. बट डेफिनेटली तुम्ही फॉर्म भरण्याच्या, ओके, लक्षात ठेवायचं तर जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास ती पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. हा एक सर्वात मोठा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काय, याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, पदसंख्या व आरक्षण संदर्भात. ओके, इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन शुद्धीपत्रक बघा 17 फेब्रुवारीनुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येईल. तर मित्रांनो, बोलण्याचं तात्पर्य असं की DHS च्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्यांनी सरळ लिहिलेलं आहे की आम्ही जे NCL असो की जे EWS असो, ओके, ते त्या पर्टिक्युलर वित्तीय वर्षाचं कुठलं पण असो, असं नाही की तुमचं जे लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे तीच जी शेवटची तारीख आहे, नाही का, त्याच तारखेच्या पूर्वीचं पाहिजे असं कुठंच लिहिलेलं नाही आहे. त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र गृहीत धरण्यात येईल असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं बाब आहे, काइंडली नोट करून घ्या. ओके, जात वैद्यकीयासाठी 6 महिन्याच्या आत तुम्हाला जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजे ते करून तुमच्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला सबमिट करावं लागेल. नंतरची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की महिला आरक्षण साठी जो 4 मे 2023 जो 1 GR आलेला होता तुम्हा सगळ्यांना मी सांगितलेलंच आहे. ओके, जर खुल्या गटातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे, बट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य SC आणि ST नॉन क्रिमिलियर लागत नाही, बट अन्य जे समाज आहे मागासवर्गीय मागास प्रवर्गातील महिलाकरिता आरक्षित असलेले पदाकरिता निवडीकरता दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या मागास प्रवर्गातील इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसे
सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी नियम विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची देणं गरजेचं आहे. जसं आता ओपनमधून जर तुमचं ओपन फिमेलमधून तुमचं हे झालं सिलेक्शन झालं तुम्हाला एन सी एल सबमिट करण्याची गरज नाही. बट एस सी एस टीला एन सी एल लागत नाही तर त्यांना कुठलेही काही सबमिट करायचं ते डायरेक्टली एस सी फिमेल एस टी फिमेलमधून त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यांना कुठल्याही सबमिट करायची गरज नाही सर्टिफिकेट. बट अदर दॅन दिस ओ बी सी व्ही जे एन टी एन टीचे सगळेच आणि एस बी सी ह्या कॅटेगरीला तुम्हाला एन सी एल देणं गरजेचं आहे जर तुमचं या कॅटेगरीमधून फिमेल या पद फिमेल म्हणजे महिला या गटातून ह्या कॅटेगरीच्या ज्या फिमेलमधून तुमचं सिलेक्शन झालं तर. ओके, हे एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेचं आयोजन कसं. ओके, परीक्षेचं आयोजन बघा याच्यात लिहिलेलं आहे की एकाच दिवशी एक पदासाठी एकाच दिवशी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यात येणार. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे की अगर गट क परीक्षेतील विविध क्षेत्रामध्ये घेतली जाईल. ओके, वेगवेगळ्या एकापेक्षा अनेक पदासाठी अर्ज केलेले असलेल्या उमेदवारांना ज्या कार्यालयाच्या पदासाठी परीक्षा दिली असेल त्या पदासाठी त्यांच्या कार्यालयात गुणवत्तेच्या निकषावर निवड केली जाणार. सी बी टी होणार आहे. ओके, सी बी टी होणार आहे, कम्प्युटर बेस्ड होणार आहे. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र असतील म्हणजे वेगवेगळ्या असतील. ओके, एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजन करण्यात येणार आहे. सत्र एक ते अंतिम सत्र या परीक्षेपत्रिकेचे स्वरूप व त्या ठिकाणी काठिण्य तपासणी घेऊन त्यास सामान्यीकरण करण्याचे म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार. ओके, देखा याबाबत टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेल्या सूत्र वेबसाईट माहितीद्वारे प्रकाशित केलेलं आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थी यांना बंधनकारक राहील या परीक्षांनी परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. तर यांचं म्हणणं आहे एकापेक्षा अगर जास्त सत्रामध्ये जर परीक्षा घेण्यात आली असेल दोन किंवा तीन किंवा चारमध्ये तर डेफिनेटली इथे नॉर्मलायझेशन होणार कारण त्याची काठिण्य तपासणी करून त्याचं सामान्यीकरण करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक स्टुडंटसाठी. त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे जर एकाच जसं आता स्टाफ नर्स आपली जी आहे गव्हर्नमेंटची यांची एका सत्रामध्ये एक्झाम इथे नॉर्मलायझेशन नाही होणार. बट प्रायव्हेट स्टाफ नर्स असो की दुसरं कुठलंही पद असो त्यांचं जर एक किंवा दोन सत्रामध्ये जर एक्झाम असेल तर इथे नॉर्मलायझेशन होणार. ओके, गॉट इट. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण परीक्षेचं स्वरूप बघूया. आता यांनी काय म्हटलेलं आहे परीक्षेचं स्वरूप त्यांनी 4 मे 2022 जो जी आर आहे. ओके, 4 मे 2022 सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो शासन निर्णय त्यानुसार केलेला आहे. गट क पदाकरिता 100 प्रश्न असणार आहे. ओके, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 200 मार्काची ही परीक्षा. ओके, त्याच्यानंतर हे 100 प्रश्नाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क देणार आहेत. ओके, पदाशी निगडीत व्यावसायिक संवर्गातील 80% गुण म्हणजे सगळा फार्मासिस्ट नर्सिंग काही पण असो तांत्रिक जर असेल तर 80 मार्क तुमचे त्या पदाशी निगडीत सब्जेक्टशी असणार. 20% हे उर्वरित म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणिताशी निगडीत असणार. म्हणजे समजून घ्या तुम्ही 5 5 5 5. ओके, तर 160 तुमचे पदाशी निगडीत आणि 80 हे तुमचे ओके सॉरी 40 हे तुमचे याचे नॉन म्हणजे मराठी इंग्रजी वगैरे याच्याशी. ठीक आहे, आता फक्त इथे वाहन चालकासाठी त्यांच्यासाठी वेगळी एक्झाम हे घेणार आहेत म्हणजे त्यांच्यासाठी बौद्धिक चाचणी वर 20 प्रश्नाकरिता 40 आणि व आधारित प्रश्न 80 करिता हे वेगळं त्यांनी व्यावसायिक चाचणीसाठी पण वेगळे मार्क दिलेले आहे. ओके, तर नो याच्याशी काही एवढं हे नाही. ओके, त्याच्यानंतर गट क पदाकरिता कालावधी 2 तासाचा असणार आहे म्हणजे 100 MCQ तुम्हाला 1-2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहे. ओके, आणि जसं वाहन चालकासाठी इथे वाहन चाचणी व्यावसायिक चाचणी पण घेण्यात येणार आहे. ठीक आहे, आता निवड पद्धती कशी होणार आहे. निवड पद्धती हे कम्प्युटर सी बी टीमध्ये जी एक्झाम घेतलेली आहे तुम्ही दिलेली आहे त्याच्यात आधारे होणार आहे. ओके, सी बी टीनुसार याच्या गुणा जे गुण तुम्हाला भेटेल ऑनलाईन एक्झाममध्ये त्याच्यामध्ये. ओके, परीक्षेमध्ये 45% गुण घ्यावं लागेल म्हणजे 200 मार्काची जर एक्झाम असेल तर तुम्हाला 90 मार्क पासिंग आहे. 90च्या पुढे जर मार्क असेल तर तुमचं सिलेक्शनसाठी तुम्ही पात्रवार म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही पात्र होणार. ओके, लक्षात ठेवा म्हणजे 100 MCQ पैकी तुम्हाला 45 MCQ तुमचे राईट होणं आहे तेव्हाच तुम्ही पात्र यादीमध्ये येऊ शकाल. ओके, त्यानंतर परीक्षेचा निकाल तयार करताना उमेदवारांना समान गुण जर मिळाला तर 4 मे 2022 याच्यावर जो जी आर दिलेला आहे त्याच्यानुसारच तुमचं म्हणजे त्याच जी आरच्या आधारावर तुमची जे मेरिट लिस्ट बनण्यात येईल. ओके, हे सगळ्यांना कळालं.
ओके जर सगळ्यांना बघा, आता तुम्हाला इथे परीक्षेचं स्वरूप पण सांगितलं आहे, सिलेक्शन कसं होणार आहे सांगितलं, 45% मार्क असणं पण सांगितलं आहे, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता तुम्हाला लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲपवर जायचं, DHSची टेस्ट सिरीज चालू आहे ओके, तिथून तुम्ही DHSची टेस्ट सिरीज परचेस करा, एकदम 50% ऑफर चालू आहे ओके. 5 ते 6 दिवस बॅलन्स आहे, मॅक्सिमम इथे तुमचे 10,000 MCQ प्रॅक्टिस होणार ओके. एक्झाम द्या व्यवस्थित आणि तुमचा रँकसुद्धा तुम्ही चेक करू शकता ओके. आणि आमची नेक्स्ट नॉर्सेट ESIC RRB आणि इग्नो PBBSC एम्स PBBSC आणि MSCची जी बॅच आहे ती 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे ओके. काइंडली कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असेल त्याच्यावर करून प्री ॲडमिशन तुम्ही करू शकता ओके. जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, जय हिंद, धन्यवाद.